कबीरतू मंगलदाता भक्त जी का मना पुरहिता महाद्वारया नगरी सा तू महाद्वारया नगरी सा तू दैवत अमुचा विनायका तू दैवत अमुचा विनायका तू हे गजानन हे गजानन हे गजानन परमेश्वर तू ईश्वर हे गजानन हे गजानन हे गजानन हे गजानन हे गजानन विनायक हे गजानन विनायक हे गजानन विनायक हे गजानन हे सुख करता तू दुख हरता बाप्पा विनायक गजवंदन पार्वती नंदन बाप्पा विनायका प्रिय दैवत बाप्पा विनायका महाद्वारया नगरी सा तू राजा विनायका राजा विनायका तू राजा विनायका राजा विनायका तू राजा विनायका हे गजानन हे गजानन हे गजानन हे गजानन हे गजानन आधीश्वर तू परमेश्वर तू ईश्वर हे गजानन 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 गणपती प्रमाणे घ्यावा बंद व्हावं कारण मातीचं व्हावं कारण विसर्जन होऊ शकतं तर आम्ही जेव्हा समुद्रात वगैरे बघतो पाण्यामध्ये जेव्हा त्या बाहेर येतात म्हणजे आम्हाला वाटतं की आमचं शरीर जो पीओपी जो वर्षी येतो सगळं खराब दिसतं म्हणजे दिसायला आपल्याला व्यवस्थित दिसत नाही असं वाटतं की गणपतीची अवहेलना होती की मातीच्या मूर्त्यांचं जर प्रमाण वाढलं तर ती अवहेलना कमी होणार लगेच तर होणं शक्य नाही वाटत पण व्हावी